मनपा प्रभाग क्रमांक 26 पोटनिवडणुकीसाठी दिलीप दातीर यांनी प्रचारात आघाडी घेतली असून प्रभागात प्रत्येक घरोघरी जात दिलीप दातीर यांनी प्रचार केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिलीप दातीर यांनी आज दत्त मंदिर स्टॉप, जाधव संकुल, पाटील पार्क, महाडा, आशीर्वाद नगर या भागात प्रचार दौरा केला. या प्रसंगी त्यांचे सहकारी यांनी दिलीप दातीर यांचा विजय निश्चित असल्याचे मत व्यक्त केले. गणपती मंदिर जाधव संकुल येथून प्रचाराची सुरुवात केलेली आहे. साधारणतः आमचा 5वा ते 6वा राऊंड हा प्रचाराचा चालू झालेला आहे आणि आज देखील घरोघरी पॉम्पलेट वाटून घरोघरी मतदारांची भेट घेऊन समक्ष मतदारांना दिलीप भाऊ दातीर यांनी या प्रभागामध्ये केलेले जी विकास कामे त्यांचं महत्त्व पटवून देऊन व पुढे पण अशाच प्रकारे या प्रभागामध्ये चांगल्या चांगल्या उत्तम प्रकारे कसा विकास काम होईल हे याची ग्वाही देऊन व प्रचार कार्यास आम्ही सुरुवात केलेली आहे. तसं बघता या प्रचार फेरीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये नागरिकांचा, रहिवाशांचा ह्या प्रचारास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे व दिलीप भाऊ दातीर यांना पूर्णपणे सपोर्ट असल्याचं ह्या मतदारांकडून सांगण्यात येत आहे. तरी आम्हाला निश्चित खात्री आहे की दिलीप भाऊ दातीर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रभाग क्रमांक 26 उमेदवार हे येत्या 10 तारखेला 100% निवडून येतील व यापुढे या प्रभागामध्ये विकासाची गंगा जोरात वाहण्यास सुरुवात होईल हे हीच आम्ही ग्वाही देतो व नागरिकांना देखील पुन्हा एकदा आवाहन करतो की येत्या 9 तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रभाग क्रमांक 26 उमेदवार दिलीप भाऊ दातीर यांच्या निशाणी रेल्वे इंजिन बटन 2 नंबरचे बटन दाबून दिलीप भाऊ दातीर यांना प्रचंड मताने विजयी करायचं आहे. मी ज्ञानेश्वर विठ्ठलराव बगडे, नाशिक शहर संघटक मनसे. तर काल साधारणतः दिलीप भाऊ यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमधील शिवसेना विद्यार्थी सेना, भारतीय विद्यार्थी सेना व इतर संघटनेच्या युवा कार्यकर्त्यांनी 35 ते 40 कार्यकर्त्यांनी कृष्णकुंज येथे जाऊन राजसाहेबांच्या हस्ते मनसेमध्ये प्रवेश केलेला आहे. त्याचं कारण असं आहे की आता हे त्रिशंकू सरकार आलेलं आहे, हे सरकार काम करायच्याऐवजी एकमेकात भांडतंय मला कोणची खुर्ची भेटल, मला कुठलं पद भेटल. तर हे या नवीन युवा पिढीला काही पटलं नाही, तर यांना काम करणारं नेतृत्व पाहिजे आणि दिलीप भाऊ दातीर हे काम करणारं नेतृत्व असल्यामुळं त्यांच्या निदर्शनाखाली किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली हे युवा पिढीने मनसेमध्ये प्रवेश केलेला आहे. तर त्यासाठी आता युवा पिढी जोरात कामाला लागली आहे व आज नाशिकमध्येच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. येणाऱ्या पुढच्या पंचवार्षिकला पूर्ण महाराष्ट्र मनसेमय करण्याचा मी ध्यास घेतलेला आहे. प्रचारादरम्यान सविता मोरे, बेबाबाई भोये, शीला सोलंकी, सविता बाबुळकर, गयाबाई बोरसे, चंद्रकला मुसळे, मनीषा गायकवाड, आशा गायकवाड, लीलाबाई सोनार, ज्ञानेश्वर बगडे, मनोज बोराडे यांचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.